नाशिक जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून नुकसानग्रस्तांना मदत मिळण्यासाठी वस्तुनिष्ठ पंचनामे करावे. डॉक्टर भारती प्रवीण पवार मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे ईमेलद्वारे केली मागणी. गेल्या 4-5 दिवसापासून राज्यासह नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टी सुरू असून यामुळे शेतपिके, घरांचे व पशुधनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. जिल्ह्यातील सुरगाणा, पेठ, दिंडोरी, त्र्यंबकेश्वरी, इगतपुरी, कळवण या भागातील मुख्य पीक असलेल्या भात, नागली व वरई तसेच निफाड, चांदवड, देवळा, येवला, नांदगाव या तालुक्यातील पिकांचे, द्राक्षबाग व फळांचे फळबागांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी रस्ते व पूल पाण्याखाली गेल्यानं रस्ते व पूल खचले असल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला असून विशेषतः सुरगाणा तालुक्यातील अलंगुण व परिसरामध्ये पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसल्यानं स्थानिक नागरिकांना दळणवळणासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. सद्यस्थितीत नामदार पवार या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत देशांतर्गत दौऱ्यांवर असताना देखील जिल्ह्यातील नागरी जनजीवन व सुव्यवस्था अबाधित होऊ नये याकरिता खबरदारीच्या उपाययोजना करण्यासाठी अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याबाबत व नुकसानग्रस्त शेतकरी, पशुपालक व नागरिकांना तात्काळ मदत मिळण्याकरिता जिल्हाधिकारी नाशिक यांना आदेश देण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना डॉ पवार यांनी तात्काळ ईमेलद्वारे मागणी केली आहे. स्टार टू महाराष्ट्रसाठी आसिफ पठाण, लासलगाव.